मुंबईत मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेरूळच्या मस्जिद परिसरामध्ये मनसेकडून हनुमान चालिसेचं वादन करण्यात आलं. अजान सुरू असताना स्पीकरचा वापर करत मनसैनिकांनी हनुमान चालिसेचं पठण केलंय. मस्जिद परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मनसैनिक नवी मुंबई परिसरामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील नेरूळच्या मस्जिद परिसरात मनसेकडून हनुमान चालिसेचं पठण करण्यात आलं. तर कल्याण डोंबिवली पोलीस सुद्धा ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे. 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. कल्याण डोंबिवली परिसरातही पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे. तब्बल 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबईच्या चारकोप परिसरामध्ये अजानच्या वेळी काही मनसे कार्यकर्त्यांनी इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालिसा स्पीकरवर वाजवली आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभेच्या संजय नगरमध्ये अजानच्या वेळी मनसेनं हनुमान चालिसेचं पठण केलंय. व्हिडिओ हा आज पहाटे 5 वाजल्याचा आहे. नमाज सुरू असताना त्याचवेळी मनसे विभागाच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचं पठण केलंय. कल्याणमध्येही पहाटेची पहिली अजान भोंग्यांविना पार पडलेली आहे. मस्जिदींबाहेर आणि मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय. तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. कल्याणमध्ये पहाटेची पहिली अजान ही भोंग्यांविना पार पडलेली आहे. नाशिकमध्ये मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचीही धरपकड सुरू आहे. जुने नाशिक परिसरामध्ये मनसे महिला कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. जुने नाशिकच्या मस्जिदीसमोर महिलांनी जय हनुमानच्या घोषणा दिल्यात. पोलिसांनी 7 ते 8 महिलांना ताब्यात घेतलेल्या आहे. या परिसरातील जबरेश्वर मंदिरात हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय. स्पीकर वायर आणि इतर साहित्य सुद्धा पोलिसांकडून जप्त करण्यात आलंय. तर सातपूर परिसरामध्ये मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. हनुमान चालिसा लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले. स्पीकर आणि इतर साहित्य सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. महाराष्ट्र